आज देशातील आमचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वत्र देशभर सेवा ही समर्पण हा पंधरवडा नियोजित केलेला आहे. या पंधरवड्यामध्ये विविध प्रकारच्या आरोग्य सेवा असेल, अजून कुठली तुम्हाला ज्या योजना आहेत मोदी सरकारच्या त्या असतील. सेवा ही समर्पणच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत अंत्योदय ज्याला म्हणतात, जे पंडित दीनदयाळजी उपाध्यायांनी सांगितलं, शेवटच्या स्तरापर्यंत माणसात समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन ही लोकभावी सेवा योजना ज्या असतील त्या पार पाडत आहेत. त्याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आज इथे ऐका सन्मानाने जे किरीटभाई सोमय्या यांचं युवक प्रतिष्ठान म्हणून आहे त्यांच्या माध्यमातून कर्जत भारतीय जनता पार्टी आणि ओंकार नवतरुण मित्रमंडळ देवली यांच्या माध्यमातून इथे आम्ही एक श्रवण यंत्र देण्याचं ठरवलं आणि तो कॅम्प चिकित्सा शिबिर आयोजित केलं. त्याच्यामध्ये साधारणतः हे मशीन जे आहे ते 8 ते 9 हजार रुपयाचं मार्केटमध्ये आपण गेलो तर आहे ते तर आपण हे मशीन 500 रुपयामध्ये नाममात्र शुल्कामध्ये देत आहोत. त्यामागे किरीटभाईंनी हेही सांगितलं की हे 500 रुपये घेण्याचं कारण काय, 500 रुपयांनी हे 9 हजार काय भरून येणार नाहीये, परंतु जो कोणी लाभार्थी आहे त्याचं सुद्धा पुढच्या लाभार्थी